पंतप्रधान मोदी आज देहूत तुकोबा महाराजांच्या शिळा मंदिराचं करणार लोकार्पण, तर मुंबईत मोदी ठाकरे येणार एकाच मंचावर. राहुल गांधींना आज पुन्हा चौकशीसाठी हजर राहण्याचं ईडीचं समन्स. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काल 8:30 चौकशी. काँग्रेसशी देशभरात जोरदार निदर्शनं. ओबीसी आरक्षणासाठी इम्पेरिकल डेटा गोळा करण्याची पद्धत सदोष. ओबीसींची संख्या घटणार, फडणवीसांचा खळबळजनक आरोप, तर डेटा तातडीनं दुरुस्ती करणार वडेट्टीवारांचं स्पष्टीकरण. देशातील कोरोना रुग्णांची संख्या 50,000 सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात. मुंबईत नव्या व्हेरियंटचे 4 रुग्ण, 2 लहान मुलींचाही समावेश. केंद्राकडून सतर्कतेचा इशारा. महावितरणची गुपचूपपणे विजेच्या दरात वाढ. इंधन समायोजन शुल्क लागू. प्रति युनिट 5 पैसे ते 25 पैशांपर्यंत वीज महागली. कोकण, मध्य महाराष्ट्र ओलांडून मान्सून मराठवाड्यापर्यंत. पावसाचं प्रमाण मात्र कमीच. 5 दिवस हलका पाऊस. राज्याच्या काही भागात पावसानं झोडपलं. नंदुरबार जिल्ह्यात पावसामुळे पपई केळीच्या बागा भुईसपाट. मालेगावातही पावसामुळे दाणादाण. आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा 54वा वाढदिवस. गडकरींकडून राज ठाकरेंना शुभेच्छा, तर मुंबऱ्यात लावलेले वाढदिवसाचे बॅनर अज्ञात लोकांनी फाडले. लाल मातीतली कुस्ती म्हणजे